सकाळी उठून संजीवनीचे मंत्र जपणं म्हणजे काय सांगा आता तू? किंवा आपली साधी विधी जरी जपली तर किती पुण्य आहे. इंद्रियांच्या ठिकाणी अधिष्ठान आहे, देवताचं अधिष्ठान आहे. तांबर पाणी जर डोक्यावर टाकलं सगळ्या देवाला स्नान होत, आणि आसनावर बसून ध्यान केलं तर कोणतंही पाप राहत नाही. म्हणून या करतानी सकाळची विधी पूजा पाठ व्हायलाच पाहिजे. ही विधी इतकी सुंदर आहे, इतकं आहे की वेदांतांनी शास्त्राने पुराणाने निर्णय घ्यायचा तशी काय. कोणी तर म्हण म्हणा एकाक्षर बाजूला आहे ते काही बाबांनी थोतांड नाही काढ. देवाने जशी गीता शास्त्र वेद मंथून काढले तसे सगळं शास्त्र वेद पुराणाचे मंत्र आहे. ज्याला अनुभव असेल, ज्याला गीता विधी समजत असेल तो खरोखर ती विधी करेल. विधी केल्याने भूत बाधा हे निसतं ऐकल्यानं जातात. हे लोक जे ऐकतात नाही गोमरे गामरे ते मोकळे होतात. इतकं सामर्थ्य विधीत आहे. वंद्या पुत्रवती बैल वांजबाईला पोरं होत्यात. मृत वासूत जीवित हा जे बाईचे पोर मरत असेल ते जिवंत होतात. होतात म्हणजे तसं बोलूनही दाखवलं. एका बाईला 18-18 पोरं झाली मेली. आता 10-10, 5-5 पोरं त्या बाईला. ज्या वांजबाया म्हाताऱ्या 60-60 वर्षापर्यंत असलेल्या त्या बाया पोरं वागून राहिल्या. हे मंत्र लहान नाही याची त्यांची घोगऱ्या शिजल्या का नाही की एकच दानाचा आपण पाहतो. तसं मंत्र खरे आहे का नाही हे जगाने मानून घेतले आहे. असे मंत्रात महिमा आहे. पण ज्याच्या दैवत असेल तूच जाणील या मंत्रानं, नाहीतर मग भाकर खाईन मजा करेल. वाट शास्त्र शिकेन, वेद शिकेल, पुराण शिकन, सारं शिकन, पण विधी जर पाठ नाही, सकाळी देवाकडं भावनेने श्रद्धेने जर गेला नाही याची दुर्बुद्धी जाणार. शिकून द्या किती काही काळ शिकून द्या, होऊ द्या केवढे मोठे. वाचून वाचून वेडी होतील, आणि वेडी झाल्यानंतर द्वेष निंदा करायला लागतील. याच्याशिवाय काय सापडलं. जो खराच अभ्यासू असेल सकाळीच उठेल, अभ्यास करील, तो उद्या सकाळीच दुपारून कामाला लास नाही. 5 वाजता विधी करील, 6 वाजता तो कामाला लागेल. विधीच नाही तर त्याच्या अंगामध्ये हे वैरी आहे, आळस आहे, निद्रा आहे, द्वेष आहे, वैरी आहे, मत्सर आहे, हे सगळे वैरी आहे. आणि त्याला कामही करून द्यायचे नाही, समदृष्टी ठेवायची नाही. तर या करता विधी युक्त पूजा ही सकाळी सोयायला पाहिजे. जो विधी करील त्याचं काय वर्णन करा. तोच विधान तो जी करा भगवान, ज्यांच्या मुखी विधिदान ते जी करे भगवान.